अरे मस्त आली मग टीचरला फोटो काढून पाठव. ओके एक चांगला फोटो काढू आपण. टीचरनी सांगितलं छान फोटो काढून पाठवा. ओके. हॅलो भेटूयात ना. हो ग माझी साडी खराब झाली. श्वेता काय आहे? सॉरी माझं लक्ष नव्हतं. काय श्वेता आंटी सगळी रांगोळी खराब केली. सॉरी चुकून पाय पडला माझा. बरं परत काढ. हा परत तू बरी आहेस ना? तुला चालताना बघता येत नव्हतं. ओव्हर रिएक्ट काय होतोयस? चल रांगोळी साफ कर. हा श्वेता आंटी तर राग नाही येत. चल आपण रांगोळी काढू. मी मदत करतो तुला. काय ग मी आता एवढं तुला सांगते की मी चांगल्या शाळेत ऍडमिशन करून दे तरी सुद्धा उदास चेहरा. मी हट्ट नाही करत. तुझ्या शाळेत सांगशील त्या शाळेत मी जाईल. तुझ्या येवल्याच्या मेंदूला किती त्रास देणार आहे. झोप ना माझी आई. झोप येत नाही आई. माझ्या बाळाला झोप येत नाहीये. माझ्याकडे का झोप येत नाहीये तुला? तुला माहितीये तू ना एकदम छोटस बाळ होतीस ना तेव्हा तुला जेव्हा झोप यायची नाही ना मी तुझ्यासाठी अंगाई गायचे. आणि तुला माहितीये तुझ्या बारशाच्या दिवशी तू खूप रडत होतीस आणि तुला शांत करण्यासाठी मी एक अंगाई गायली होती आणि तू शांत पण झाली होतीस. हो आई. दादा काय ग बाळा? दादा मला झोप नाही येते. का झोप येत नाही माझ्या बाळाला? काम कर शांतपणे डोळे मिटून राहा येईल झोप. नाही येत. मग आपण आकडे मोजूया 1 2 3 4 100 पर्यंत. ओके दादा तू गाणं म्हण ना. गाणं? हो गाणं. अगं पण मला कुठे गाता येत? जर मला आई असती तर तिने गायलं असत गाणं माझ्यासाठी. चांदोबा चांदोबा भागलास का निंबोनीच्या झाडा मागे लपलास का. निंबोनीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी. चांदोबा चांदोबा भागलास का आई बाबांवर रुसलास का. असाच एकटा बसलास का आता तरी पर तू न येशील का. दूध आणि शेवया खाशील का. दूध आणि शेवया खाशील का. चांदोबा चांदोबा भागलास का. निंबोनीच्या झाडा मागे लपलास का. निंबोनीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी. चांदोबा चांदोबा भागलास का. लिंबोनीच्या झाडा मागे लपलास का. अगं थांब की येईल त्याचा फोन. किती फेऱ्या मारणार आहेस? शेवक तुझ्या फेऱ्या मारतेस ना तुला बघून बघून माझे पाय दुखायला लागलेत. मम्मा पुढच्या 5 मिनिटात जर याने माझा फोन नाही उचलला ना आय स्वेअर टू गॉड मी ना हात जिथे असेल तिथे जाऊन मारेन याला. बोल आणि तुझं डोकं ना जरा शांत ठेव. जरा ध्यान करायला शिक की. तुला माहितीये का त्या टीव्हीत बघून मी तर करायला लागले आणि त्याला काय म्हणतात ना हे पण कळलंय मला. मेडिटेशन असं म्हणतात त्याला. मी तुला सांगते गप. उगाच फालतूचे सल्ले नको देऊस. आता ऑलरेडी चिडचिड होते माझी. बघ बघ केक घे कोणाचा फोन आहे बघ. हॅलो मॅडम. कुठेस तू आणि फोन का उचलत नव्हतास? काही घोळ नाही घातलायस ना?
अहो मॅडम, मी काही गोळ घातलेला नाही आहे हो, पण रिपोर्ट मध्ये गोळ आहे. रिपोर्ट मध्ये गोळ? आणि तुला काय माहिती रिपोर्ट मध्ये गोळ म्हणजे? अहो मॅडम, या रिपोर्ट प्रमाणे दोन्ही डीएनए मॅच होत नाही आहे तो. काय झालं मला काही सांगणार आहेस का तू? म्हणजे दीपिका आणि कार्तिकचा डीएनए मॅच होत नाहीये? नाही ना मॅडम. डीएनए मॅच होत नाहीये म्हणजे? मॅडम मॅडम ऐका, मग याचे खूप वेगवेगळे अर्थ निघू शकतात. याचा अर्थ की दीपिका कार्तिकची मुलगी नाहीये, किंवा मम्मांनी खरंच तिला अनाथाश्रमातून आणलं. किंवा आपण जे म्हणायचो ना, दीपा लफडेबाज आहे, तर खरंच तिचं लफडं असू शकतं. यातलं नक्की खरं काय? डीएनए मॅच होत नाहीये म्हणजे कार्तिक दीपिकाचा बाप नाहीये. तुला काय वाटतं? अरे वा कार्तिकी, एक काम करतेस? हां बोल ना. ओट्यावर ना डबे धुवून ठेवलेत, ते जरा पूस ना. कार्तिकी, पायावर नाही ना पडले? काय ग, तू राहू दे, मी करते. तुझा अभ्यासाला जा. आई, अभ्यास कसं करणार? शाळा थोडी सुरू झाली आहे माझी. मी तुला पाढे शिकवलेत ना, ते लिहून काढ. अ आई लिहून काढ. आई मी करते ना सगळं नीट. कार्तिकी नको, तू माझं काम वाढवून ठेवशील, जा. आई तुझा खोकला बराच होत नाहीये ग. होईल का कार्तिकी? थोडा वेळ लागतो. पण आई, कशावरून त्या डॉक्टरांचं औषध चांगलंय? आपल्याला त्या डॉक्टरांकडे अश्विनी मावशी घेऊन गेली होती की नाही, मग ते डॉक्टर चांगलेच असणार. तू नको त्याचा विचार करू, तू आधी अभ्यास कर. जा बरं. आईला माझ्या फ्रेंड डॉक्टर कडे नेलच पाहिजे, तेच तिला बरं करतील. ते म्हणाले होते मी तुझ्या आईला तपासेल म्हणून, पण ती येणार नाही माझ्या बरोबर. काय करू? आयडिया? मग मीच जाऊन डॉक्टर काकांना भेटून येऊ. मीच त्यांना इथे घेऊन येते, माझ्याकडे पत्ता आहे. हा मोठा डॉक्टर म्हणजे नक्की कसा मला नाही माहित, पण मी तुझ्या आईला तपासू शकतो. तू तिला माझ्या क्लिनिक मध्ये घेऊन ये. ओके. त्या दिवशी मी आणि आई कुठल्या रस्त्याने आलेलो बरं? हॉस्पिटल मधून निघाल्यावर रिक्षा सरळ जाऊन मग उजवीकडे वळली होती. मग ते मेडिकलचं शॉप दिसलं होत, गणेश मेडिकल. गणेश मामाचं नाव होत त्यामुळे लक्षात आहे. शो ना, मस्त पैकी गरम गरम कॉफी आणली तुझ्यासाठी. ही कॉफी प्यालीस ना की डोळे असे टक्क उघडतील तुझे. घे ना, प्रेमाने आणली ना मी. काहीतरी तरी लाज राख, घे. दीपी, मामा ऐक ना, दीपिका बऱ्यापैकी दीपासारखी दिसते, हो की नाही? हा म्हणजे कधी कधी. पण काय माहितीये का, एखादी गोष्ट आपण गृहित धरली ना की तीच खरी आहे असं वाटायला लागतं. म्हणजे बघ, ती दीपाची मुलगी आहे असं आपल्याला वाटत असेल, तर ती दीपाची मुलगी नसली तरी ती दीपाची मुलगी आहे असंच वाटत. तू ना उगाच काहीतरी कॉम्प्लिकेट करू नकोस. काय करू नको? म्हणजे उगाच कशाचाही अर्थ कशाला जोडू नकोस, कळतंय ना तुला? आणि ना ते ध्यान बिन करणं बंद कर आधी, तरी बडबड करत बसतेस. बर राहिलं, तुला काय म्हणायचं ते म्हण आता. ऍक्च्युली मम्मा, मला ना खूप मोठा धक्का बसला. माझी खात्री होती, रादर माझी इच्छा होती की दीपिकाच कार्तिकची मुलगी असावी. आणि ते जर खरं झालं असतं ना, आय स्वेअर टू गॉड, तेव्हा खरंच असला धमाका केला असता ना मी. दीपिकाच्या वागण्यावरून तरी असं वाटतं की ती दीपाचीच मुलगी आहे. मास बघ ना केवढा आहे, हा शिवाय तो रंग. नाही नाही, दीपाचीच मुलगी असणार आहे ती.
तिचं नाव, तिचं नाव पण त्या दीपासारखंच आहे. दीपिका नाव सेम असून काय फरक पडतो. नाही आय नो ती दीपासारखी दिसते पण ती कार्तिकसारखी थोडी ना दिसते. जर दीपिका कार्तिकची मुलगी असते ना तर ती थोडी तरी कार्तिकसारखी दिसली असते. अगं प्रत्येक वेळेला असं नाही घडत. कधी कधी मूल आईवर जातं, कधी कधी बाबावर जातं. तसंच ही दीपावर गेली असेल तर असू शकतं ना. पण मग DNA टेस्टचं काय? ती चुकली असेल का? तू कार्तिक आणि दीपिकाचेच केस दिलेस ना टेस्टसाठी? ऑब्व्हियसली मम्मा. दीपिकाचे केस तर मी स्वतःच काढले होते आणि कार्तिकचे केस मी त्याच्या ड्रायव्हिंग सीटवरून काढले होते. ऑब्व्हियस आहे की कार्तिकच त्याची गाडी चालवतो. कशावरून? कुणीतरी दुसऱ्यांनी गाडी चालवली असेल म्हणजे. हो ग ना, मी याचा विचारच नाही केला मम्मा. नाही, युअर राईट, माझंच काहीतरी चुकलंय. बघितलंस, शेवटी माझंच डोकं चाललं. मला शोधून काढावं लागेल की रिपोर्ट्स असे का आले ते. नक्कीच काहीतरी होईल. हॅलो, बोल आयशा. कार्तिक तू रेडी राहा, मी तुला पिकअप करायला येते. आता आपलं कुठे जायचं ठरलं होतं का? मला आठवत नाही. आपलं ठरलं नव्हतं, मीच ठरवलं. पण आयशा मी हॉस्पिटलला जायला निघालोय. कार्तिक मी लॉयरची अपॉइंटमेंट घेतली आता ऑलरेडी. काय आजची? हो, तूच म्हणाला होतास ना अपॉइंटमेंट घे म्हणून. ऑफकोर्स मी म्हणालो होतो, पण आजचीच घेतलीस तू? हो कार्तिक. आयशा अगं पण आज नेमकं? कार्तिक मी कुठेतरी कधीतरी आपण आपल्या लाईफची सुरुवात करायला हवी आहे ना. मग दिस इज इम्पॉर्टंट, तो बाकी सगळं कॅन्सल कर. ओके, तुला तुला नाही म्हणणं खूप कठीण जातं मला. बरं ऐक ना आयशा, तू एक काम करशील का, तू मला हॉस्पिटलमधूनच पिकअप करशील का? जे मी तिथे जातो मला काहीतरी माझी ऍडजस्टमेंट करावी लागेल. तू तिथेच आहे, मी रेडी राहतो. ओके ओके बाय. काय गं निघालीस? हो परीची आई, कार्तिकीवर लक्ष ठेवाल ना, मी डबे देऊन लगेच परत ये. काही काळजी करू नकोस, तू तुझं काम आरामात आटपून येईल. उगाच घाईघाई करू नकोस, मी आहे इकडे कार्तिकी जवळ. परी ही शाळेत गेली आहे त्यामुळे मला तसं काहीच काम नाही. थँक्यू. हा काय ना, तिला घरी एकटीला सोडून जायला मला भीती वाटते. हो ग खरंच आहे, हल्लीचे दिवस असे राहिले नाहीत मुलांना एकटं दुकटं ठेवण्याचे. शिवाय कार्तिकीला मुंबई आणि मुंबईतली माणसं याबद्दल काहीच माहित नाही ना. हो कार्तिकी, काकू असणार आहे तुझ्या सोबत. हा त्यांना त्रास द्यायचा नाही, कळलं का? पण आई मी एकटी राहील ना. हो अग तू राहशील ग, पण तुझ्या आईचा जीव तर राहायला पाहिजे ना. बघा ना कशी बोलतीये. कार्तिकी तू लहान आहेस, मोठी झालीस ना मग एकटी राह. पण आता काकू तुझ्या सोबत असणार आहे, त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. बर परीची आई, तिथे टेबलवर पुस्तक आणि मासिकं ठेवली आहेत, तुम्हाला कंटाळा आला की वाचायला घ्या. आणि कार्तिकी काकूंना काही लागलं तर लगेच नेऊन द्यायचं, कळलं? त्यांना त्रास देऊ नको आणि बाहेर जायचं नाही, हट्ट करायचं नाही, कळलं? हो आई. हो आई, काय काय बोलले मी सांग? बाहेर जायचं नाहीये. गुड गर्ल. येऊ मी? येते हा परीची आई. काकू इथे असल्या तरी मी काही करून डॉक्टर काकांना भेटायला जाणारच. झालं साफ करू? नाही मॅडम, अजून सीट साफ करायचे आहेत, साहेबांनी सांगितलं होतं. राहू दे, जाऊया. जाऊया जात. पण मॅडम काय सीट जा, बघतोस काय? श्वेता
आलास तू? आलास तू म्हणजे माझी हॉस्पिटलला जायची वेळ झाली आहे. आय नो. चल मी येते. एक मिनिट, तू काय करत होतीस माझ्या गाडीत? मी जस्ट चेक करत होते. काय चेक काय करायचंय तर? ते माझी गाडी नवीन नाही आहे, जुनीच आहे. त्यात अचानक चेक करण्यासारखं काय झालं? म्हणजे मी स्पेस बघत होते. मला पण नवीन गाडी घ्यायची ना विकत म्हणून. तुला का कशाला? का मी नाही घेऊ शकत का गाडी विकत? नाही अगं, तू काय घ्यायला 10 गाड्या घेशील ग, पण तुला एका तरी गाडीची खरंच गरज आहे का? म्हणजे मला कामं नसतात का? असतात तुला. कार्तिक ना. नाही अगं, कारण काय आहे, हल्ली तू हॉस्पिटलमध्ये दिसतच नाही आणि मम्मा बरोबर ऑफिसमध्येही नसतेस, त्यामुळे तू कामं जी म्हणतेस ती नेमकी कुठली ते मला कळत नाही. बघावं तेव्हा हॉस्पिटलची ऍडमिन आपली गायबच असते. हो अच्छा अच्छा, तुला राधाईला घेऊन भटकायला जायचंय का? गॉसिप करायला नवीन नवीन जागा शोधायचे. कार्तिक तुला असं नाही वाटत का की हल्ली तुम्हाला खूप जास्त बोलायला लागलास? वागतेस तशी, तर मी तरी काय करू? एनिवे सावी दे, मला जायचंय. तुला नसलं तरी मला काम आहे. इकडे. हा मॅडम. मला सांग, कार्तिक सरांव्यतिरिक्त त्यांची गाडी कोण चालवतं? म्हणजे कोणी ड्रायव्हर चालवतं का? ते स्वतःच चालवतात. नीट विचार करून सांग, त्यांची गाडी कोण चालवतो? हा कधी कधी आयशा मॅडम चालवतात. नक्की? हो. जा तू. आत्ता मला कळलं काय प्रॉब्लेम झाला ते. मी कार्तिक ऐवजी आयशाचा केस दिला DNA टेस्ट साठी, मग तो दीपिका बरोबर कसा मॅच होणार म्हणून रिपोर्ट असा आला. या काकू झोपत का नाहीये थोडा वेळ? काय झालं तुम्हाला, झोप आली का? नाही ग, तू खेळ इथे घरात, मी आहे इथेच. तुम्हाला काय हवंय का? नाही मला काही नकोय. काकू माझी आई ना रोज दुपारी झोपते, तुम्ही पण झोपा. किती काळजी करशील माझी. बरं आता तू इतकं म्हणतेच आहेस तर पडते थोडा वेळ, पण तू इथेच खेळ, घराबाहेर जाऊ नकोस. मी थोडा वेळ इथेच खेळू. इथे कुठे? इथे दाराबाहेर. नाही नाही नको, आई नाही म्हणाली ना. परी शाळेतून येईपर्यंत माझ्या बरोबर खेळायला कोणीच नाहीये. मी इथे खेळते ना, इथेच बाहेर. ठीक आहे खेळ, पण इथे दाराबाहेरच खेळ समोर, आणि दार उघड ठेव. हो. झोपा. हो हो मी झोपते, पण तू दार उघड ठेव. हो. आता मी डॉक्टर काकांकडे कशी जाऊ? कार्तिकी, ए कार्तिकी. ओ काकू आहेस ना इथेच? हो आहे. बर बर, तुम्ही झोपा शांतपणे. कार्तिकी. ओ काकू आहेस ना इथेच? हो. हे काय लंगडीची प्रॅक्टिस करते. बर खेळ खेळ.
सगळे एफर्ट्स फुकट गेले. आता पुन्हा सगळं परत करावं लागणार. या मॅड दीपिकाचा केस आणि कार्तिकचा केस असं पुन्हा मिळवावं लागेल आणि पुन्हा DNA टेस्ट करून घ्यावी लागणार. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत राहा.